पण ना असं छान छान बोलायचं रे, म्हणूनच प्रेमात पडायचं. पडायचे म्हणजे पडले आणि अजूनही पडते पण अजून मध्ये. हे बघ, ही अशी जिगर ठेव. तुला मी खरं सांगतो, मानसी ना अतिशय चांगली मुलगी आहे. म्हणजे तुझ्या मनात जे काही येत आहे ना तसं काही नसेल रे. म्हणजे फोन न उचलणं मुद्दाम वगैरे, किंवा हे बघ माझं असं म्हणणं आहे, या सगळ्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. फोन, SMS या सगळ्या क्षुल्लक गोष्टी आहेत रे प्रेमापुढे. अजिबात काळजी करू नकोस. अरे ते वाजतंय बघ. माझं ते माझं असं नाहीच वाजत म्हणून तुला सांगितलं. मानसीचा फोन आहे. हळूहळू हळू ऐकू जाईल तिला. मी उचलायचंय अजून. उचल ना, वाट कसली बघतोयस. टेन्शन येत आहे. टेन्शन कसलं घेतोयस, प्रेमात आहेस ना, उचल बिंदास. लाजतोयस काय आयुष्यात जात रे, लाजण्यात लाजू नकोस, उचल फोन. एक्सक्यूज मी. हॅलो. हाय संतोष. हाय मानसी. अरे किती कॉल्स आणि मेसेजेस केलेस तू. सॉरी. नो नो, आय एम सॉरी. काय ना, कामात असलं की लक्ष देताच येत असं नाही ना. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. तू कशी आहेस? मी बरी. आपण भेटू शकतो का? काय म्हणालीस तू? आपण भेटू शकतो का? हो भेटूया, भेटूया की? आजच भेटूया. हो हो चालेल ना, भेटूया भेटूया. हो कळवते. बाय. हो बाय. काय रे संध्या, भेटायला बोलवलंय? अरे विक्रांतला सांगतो एकदा फोन करून. कळव कळव. बोल संध्या. अरे विक्रांत, तू मच घडले. मानसीचा फोन आला होता. अरे वा. अरे वा काय, अरे भेटायला बोलवलं आज मला तिने. ग्रेट, ऑल द बेस्ट. अरे फोनवर कसला विश करतोयस? नाही नाही नाही, मला काही माहित नाही. आपल्या नेहमीच्या स्पॉटवर मला लगेच भेट. ठीक आहे. बाय बाय. हॅलो, सांगायचं राहिलं. तुझ्यापेक्षा ना तुझी बायको जास्त फास्ट. बाय बाय. असाच लावून आता काय करायचं? आता आपण ड्राय स्टफिंग. दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. मी तू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी, आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसत, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तू आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणत? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहिती. रिसीव कर ना. अगं बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते माला करती. अब पुन्हा आला बघ, घे बघू. हे एक ना एक दिवस घडणारच होत. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात.
आम्ही बाहेर तुमची वाट बघतोय.